पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरींनी तळ गाठले, परिणामी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडावे, माजी आमदार शरद पाटील। धुळे जिल्ह्यात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने 35 गावातील 2486 शेतकऱ्यांच्या 1282 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान, शासनाकडे प्राथमिक अहवाल सादर। राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी करीत युवा सेनेचे जिल्हा प्रशासनास निवेदन। धुळे जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाची दुरावस्था, परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, समस्या सोडवा, समाजवादीचे निवेदन। आणि अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, शिक्षकांच्या मेळाव्या प्रसंगी शुभांगी पाटील यांची ग्वाही। आता बातम्या पाहूया विस्तारानं। उन्हाची तीव्रता लक्षात घेता विहिरींनी तळ गाठला आहे, साहजिकच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये। नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती लक्षात घेता अक्कलपाडा धरणातून पांझरेच्या पात्रात पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे। गेल्या 2 वर्षापासून सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत आहे। जास्तीचा पाऊस लक्षात घेता यंदा टंचाई जाणवणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु वाढलेल्या उन्हाची दाहकता लक्षात घेता विहिरींनी तळ गाठले आहे। साहजिकच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही। प्रशासनाने संपूर्ण परिस्थिती पाहता अक्कलपाडा धरणातून पांझरेच्या पात्रेत पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली। याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले। निवेदन देताना माजी आमदार शरद पाटील यांच्यासह मिलिंद भावसार, KB बडगुजर, पंकज पाटील, गणेश राजपूत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। दरवर्षी 70-72% जलसाठा आपण त्या ठिकाणी निर्माण करतो, परंतु या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही, पिण्यासाठी होत नाही। अक्कलपाडा योजना अजूनही काम तिचं अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। भ्रष्टाचारामध्ये ही योजना अडकल्यामुळे तिचं पाणी दिवाळीपर्यंत धुळेकरांना भेटणार नाही, पण आमचं हक्काचं जे पाणी आजही धरणामध्ये जवळपास 2500 दशलक्ष घनफूट पाण्याचा जो साठा तिथे शिल्लक आहे, हे पाणी जून महिन्यामध्ये 15 जून नंतर समुद्रात सोडून द्यावं लागतं। आणि या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात आम्हाला शेतकऱ्यांना होत नाही, आणि म्हणून धुळे तालुक्यातली जवळपास धुळे, शिंदखेडा आणि अंमळनेर तालुका या 3 तालुक्यांना महत्त्वपूर्ण असणाऱ्या पांझरा पात्रातल्या ज्या विंधन विहिरी आहेत किंवा पाण्याच्या योजना आहेत, या योजनांसाठी या पाण्याचा उपयोग होतो। आणि म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी आम्हाला उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमितपणे सोडलं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद शासनाने करायची गरज आहे। दर वेळेला आम्हाला निवेदन द्यावं लागतं, टंचाई निर्माण झाल्यानंतर मग हे पाणी सोडलं जातं, तोपर्यंत शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असते। आणि म्हणून नेहमीप्रमाणे अंमळनेर तालुक्यातले सरपंच, धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातल्या सरपंचांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी नोंदवायला जात आहोत। येत्या 8-10 दिवसाच्या आत लवकरात लवकर या पाण्याचं आवर्तन आम्हाला सोडण्यात यावं, दोघी सीवनचे प्रस्ताव मागवण्यात यावे, आणि ही जी प्रोसिजर आहे, टेक्निकल बाब आहे,
ही कायमची ना दूर करून पाण्याचा साठा लक्षात घेता जून महिन्यात हे पाणी वाया जाणार आहे असं लक्षात घेता उन्हाळ्यामध्ये हे पाणी पांढऱ्या पात्रात सोडावं, ज्याचा उपयोग आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि पर्यायाने आजूबाजूच्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत यासुद्धा त्यांना पर्क्युलेशनचा फायदा होतो, शेतीला कपाशी लागवडला 20 मे नंतर त्याचा फायदा होईल। धुळे शहरातील नागरिकांना एकीकडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे व्हॉल गळतीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। साहजिकच नागरिकांना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मोहाडी परिसरातील लागलेल्या गळतीतून होणाऱ्या पाण्यात महिला कपडे धुताना दिसत आहे। धुळे शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। पाण्यासाठी नागरिक महापालिकेवर सतत आंदोलन करीत आहेत। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, परंतु दुसरीकडे मोहाडी परिसरात असलेल्या वॉलला गळती लागली आहे। गळतीतून 2000 लिटर पाण्याची नासाडी होते। या ठिकाणी महिलांची कपडे धुण्यासाठी झुंबर उडत आहे। यावेळी परिसरातील नागरिकांनी सांगितले की शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होतो तर दुसरीकडे 2000 लिटर पाण्याची नासाडी होत आहे। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली। धुळे जिल्ह्यात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीनं 35 गावातील 2486 शेतकऱ्यांच्या 1282 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान केलं आहे। झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे। यात सर्वाधिक नुकसान धुळे आणि साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचं झालंय। दरम्यान एप्रिल महिन्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे, परंतु जवळपास 1 महिन्याचा कालावधी संपत आला तरी शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। धुळे तालुक्यासह जिल्ह्यात बेमोसमी पावसाने गहू, मका, कांदा, ज्वारी, बाजरीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। झालेल्या नुकसानीचा कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे पूर्ण केले आहेत, तसेच प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे। यात 35 गावातील 2486 शेतकऱ्यांच्या 1282 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे। सर्वाधिक नुकसान धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे। धुळे तालुक्यातील 20 गावातील 839 शेतकऱ्यांचे 492 हेक्टरवरील कांदा, ज्वारी, बाजरी, मका या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे। त्या पाठोपाठ साक्री तालुक्यातील 9 गावातील 1900 शेतकऱ्यांच्या 495 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली। दरम्यान एप्रिल महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अहवाल पाठविण्यात आले, परंतु 1 महिना संपत आला तरीही शासनाने नुकसान भरपाई दिलेली नाही। शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट, फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे।
फोन क्रमांक 0252-62-240-623, नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। राज्यासह धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोविड सेंटर सुरू होणं गरजेचं आहे। कोविड सेंटर सुरू करताना त्या ठिकाणी RT-PCR टेस्टसह लसीकरण आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली। बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। राज्यासह धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे। गेल्या 2 वर्षात कोरोना संसर्गामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी बुधवारी युवा सेनेतर्फे करण्यात आली। याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय झाली होती। औषधे रेमडेसिवीर मुबलक उपलब्ध होत नव्हते। जिल्हा रुग्णालयातील पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या। साहजिकच रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला। खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली। तसेच कोरोनाचा प्रसार वाढल्याने संपूर्ण आर्थिक व्यवसायही कोलमडले होते। पुन्हा तसे होऊ नये यासाठी कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात 1 कोविड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, सिद्धार्थ करणकाळ, मनोज जाधव, गणेश चौधरी, सिद्धेश नाशिककर, वैभव चव्हाण, किशोर साळुंके, विपिन बडगुजर, मनीष माळी, निखिल खेरणार उपस्थित होते। सध्या आपण पुन्हा कोरोना महामारीच्या काळात ढकललं जातो आहे, त्यासाठी आपण धुळे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आता पुन्हा आपल्याला या कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला RT-PCRची चाचणी असेल, कोविडचं आयसोलेशन सेंटर असेल, क्वारंटाईन सेंटर असतील, अशा ज्या आहेत त्या गोष्टींचं पूर्ण आपल्याला नियोजन करावं लागेल। आता पूर्ण पावसापूर्वी नालाकाठावरील अतिक्रमण आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी 96 अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं बुधवारी काढली। यापुढे देखील अतिक्रमणाची मोहीम सुरूच राहील अशी माहिती पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिली। धुळे शहरात महापालिकेतर्फे बुधवारी अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। नॅशनल उर्दू हायस्कूल जवळील अतिक्रमित घरे महापालिकेचा अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त केली। गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला होता। शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच इतर भागात अतिक्रमणे वाढली होती, साहजिकच वाहतूक कोंडी होत असे। या पार्श्वभूमीवर बुधवारी पथकाने 96 व्यावसायिक आणि निवासी अतिक्रमण नष्ट केली। विशेष म्हणजे अतिक्रमित नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले, तसेच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। उर्दू हायस्कूल ते पूर्व हुडको रस्ता परिसरात अतिक्रमित घरे हटविण्यात आली। पथकात विभाग प्रमुख प्रसाद जाधव, लक्ष्मण पाटील यांच्यासह पथकातील कर्मचारी, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत, मनपसंत
ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 282 111, 295 311. मोबाईल 94204 39 111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 40 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 90322, 86989 0261. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. धुळे जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्यावर लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवितांना लहान मोठे अपघात होत आहे. महामंडळ प्रशासनाने यात त्वरित सुधारणा करावी अशी मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. याबाबत विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आलं. यावेळी समाजवादी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सुरक्षित प्रवास म्हणून नागरिकांकडून परिवहन महामंडळाच्या बसला पसंती दिली जाते. साहजिकच बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. साहजिकच बसस्थानकाच्या परिसरात सर्व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. परंतु धुळे मध्यवर्ती बसस्थानकात नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष आहे असे म्हणत समाजवादी पक्षातर्फे विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की बसस्थानकाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. लहान मोठे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होतात. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचते. वाहनांच्या येण्याजाण्याने नागरिकांच्या अंगावर चिखल उडतो. या सर्व समस्यांची महामंडळ प्रशासनाने दखल घेऊन त्वरित बदल घडवावा अशी मागणीही समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली. निवेदन देताना गुड्डू काकार, जमील मंसुरी, रशीद शाह, जाकीर खान, इस्लाम अन्सारी, रफीक शाह, इम्रान शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात यंदा 3,89,600 क्षेत्रात खरीप पिकांचं नियोजन होईल. त्यातील सर्वाधिक क्षेत्रात कापसाची लागवड होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके उपलब्ध होतील असं नियोजन करण्यात आलंय अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी खरीप पिकासाठी आता नांगरणीच्या कामाला लागले आहे. धुळे जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 400,000 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू क्षेत्र असणारे आहेत. त्यामुळे कपाशीतून मिळणाऱ्या पाण्यावर अनेक शेतकरी आधारलेले असतात. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जमिनीची नांगरणी सुरू केली आहे. त्याचवेळी कृषी विभागाने खरीपाचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता कोणत्या स्वरूपाचे बियाणे जास्त लागेल याचा अंदाज घेऊन काम केले जात आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी सांगितले की जिल्ह्यात यंदा 3,79,600 क्षेत्रात खरीप पिकांची लागवड होईल. त्यातील सर्वाधिक क्षेत्र कपाशी खालील असेल. त्यानंतर ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून झाली आहे. त्या प्रमाणात आवश्यक असलेली बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे असेही तडवी यांनी स्पष्ट केले. धुळे जिल्ह्यात सर्वसाधारण खरीपाचं क्षेत्र आहे आपलं 3,79,629 आणि ऊसाचं 4,530.
या अनुषंगाचं जर आपलं खरीपाचं म्हटलं तर 379,629 आपल्याला 207,000 आपलं मुख्य पीक जे कापूस जे की 54% आपलं कापूस ह्या सरासरी क्षेत्राच्या अनुषंगाने लागणार आहे, त्या 207,000 आपल्याला एकूण 1,036,000 पाकिटांची आवश्यकता आहे आणि ती पाकिटं लवकरच आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. तसं आयुक्तालयास्तरावर नियोजन झालेलं आहे, कुठल्याही प्रकारच्या पाकिटांची अडचण येणार नाही. तसेच 2 नंबरचं आपलं मुख्य पीक आहे तो म्हणजे मका. 55,000 अनुषंगाचं आपलं मका एक पीक राहील, मका पिकाचंही बियाण्याची अडचण नाही. तर नंतरचं आपलं बाजरी पीक मुख्य त्याचं 55,000 म्हणजे एक सरासरी क्षेत्राच्या 15%. त्यानुसार आपल्याला चौथं पीक येतं तर ते सोयाबीन 22,450 आपलं सर्वसाधारण क्षेत्र सोयाबीन पिकाखाली राहील. सर्वसाधारण क्षेत्राच्या 1.6% आपल्याला याच्या बियाणं आपल्याला लागेल. आपला बियाणे बदलाचा दर सोयाबीनचा बघता आपल्याला 16,628 क्विंटल सोयाबीन बियाणं यामध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये खाजगी आणि महाबीज याच्यामार्फतचा पुरवठा होणार आहे. तसेच सोयाबीन बियाणे हे स्वयंपरागित असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरचं उपलब्ध असलेलं बीज प्रक्रियाद्वारे केलं ते सुद्धा चालतं. आजच्या घडीला विचार बघितला तर महाबीजमार्फत आपल्याला 733 क्विंटल सोयाबीनचं आवंटन मंजूर झालेलं आहे. उर्वरित आवंटन आपल्याला खाजगी स्वरूपात एक साधारणतः 7,000 क्विंटल तिथून येणार आहे आणि 10,945 क्विंटल शेतकऱ्यांकडे स्वतः उत्पादित केलेलं बियाणं स्वतः वापरू शकणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी ते बियाणं वापर करताना अगोदर त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावी, तदनंतरच ते बियाणं वापर करावा. आजच्या घडीला सोयाबीन बियाण्याचा उपलब्धता जिल्ह्यात परिपूर्ण आहे. 16,828 बियाण्याची क्विंटल आवश्यकता असताना आपल्याकडे 18,602 क्विंटल बियाणं सोयाबीनचं आजच्या घडीला आपल्याला उपलब्ध आहे. शिक्षकांना दोषी ठरवून त्यांच्यावर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. ज्यावेळी वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या, वेतन सुरू करण्यात आलं, त्यावेळी याची माहिती शासनाला नव्हती का? आणि जर माहिती होती तर चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक मान्यता दिल्यास कशा? जे दोषी असतील त्यांना देखील दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी केली. धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अपंग समावेशी शिक्षकांचा मेळावा हिंदी राष्ट्रभाषा भवन येथे संपन्न झाला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत अपंग शाळांमधील अपंग समावेशित शिक्षकांचा मेळावा हिंदी राष्ट्रभाषा भवन येथे पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील होत्या. यावेळी बहुसंख्य शिक्षकांनी मेळाव्यात आपले मत मांडले. शिक्षकांनी सांगितले की नोकरी देताना शिक्षकांना अंधारात ठेवण्यात आले, नंतर शैक्षणिक धोरणांबाबत माहिती दिली, नोकरीला लागल्यानंतर 3 वर्षाच्या आत विशेष शिक्षक अहर्ता घेण्याची अट, त्यामुळे विशेष शिक्षक बनविण्यासाठीचे शिक्षण घेतले, वेळोवेळी वेगवेगळे नियम अटी परिपत्रके काढून आमच्यावर अन्याय करण्यात येत आहे असे मत अनेकांनी मांडले. यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या की शिक्षकांना दोषी ठरवून त्यांच्यावर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. ज्यावेळी वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या, वेतन सुरू करण्यात आले, त्यावेळी याची माहिती शासनाला नव्हती का? आणि जर माहिती होती तर चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक मान्यता दिल्याच कशा? जे दोषी असतील त्यांना देखील दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शुभांगी पाटील यांनी केली. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे. उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरींनी तळ गाठले, परिणामी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडावे, माजी आमदार शरद पाटील. धुळे जिल्ह्यात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने 35 गावातील 2,486 शेतकऱ्यांच्या 1,282 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान, शासनाकडे प्राथमिक अहवाल सादर. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी करीत युवा सेनेचे जिल्हा प्रशासनास निवेदन.
धुळे जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाची दुरावस्था, परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, समस्या सोडवा, समाजवादीचे निवेदन. आणि अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, शिक्षकांच्या मेळाव्या प्रसंगी शुभांगी पाटील यांची ग्वाही. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.